कृषी मंत्री अब्दुल सत्तार आपल्या बरोबर आहेत. सत्तार साहेब, नुकताच एक तुम्ही एक कार्यक्रम जाहीर केलाय, नेमकं त्याचं स्वरूप कसं असणार आहे? नाही, मी एक कार्यक्रम जो आज ज्याची घोषणा केली याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे का, आमचा शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे घाम गाळतोय, रक्त जाळतोय आणि त्यानुसार तो शेती करतोय आणि शेतीच्या माध्यमातून तो जो पिकवतो त्याच्या मालाला भाव मिळतो किंवा नाही, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याच्यासोबत मी आमचे कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर असतील किंवा महसूलचे कमिशनर असतील ते आणि कृषी अधिकारी, आम्ही सर्व त्या गावामध्ये जाऊ आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या शेतकरी बांधवाच्या कुटुंबासोबत त्या खेड्यामध्ये त्या वाडी वस्तीवर जे काही ते डिसाईड करतील जिल्हा अधिकारी आणि आयुक्त महोदय त्या माध्यमातून एक दिवस त्यांच्यासोबत जोपर्यंत आम्ही राहणार नाही, कृषी मंत्री म्हणून नाही परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून, मला जी काम करण्याची संधी दिली त्याचा सोनं व्हावं, त्यांच्या वेदना त्यांच्या भावना समजून घ्यावं आणि त्याच्यासाठी काही नवीन उपाय योजना कराव्या. हे झालं सर, हे की तुम्ही प्रत्यक्ष काय बघणार आहात ते, पण मला सांगा की ह्यानंतरच्या उपायांचं काय? जोपर्यंत त्यांच्यासोबत चर्चा करणार नाही, त्यांच्यासोबत बोलणार नाही, त्यांची माहिती घेणार नाही, त्या शेतकरी बांधवाची अडचण काय, दिवसभरामध्ये तो जो कष्टकारी शेतकरी आमचा अन्नदाता आहे तो आम्हाला अन्न पिकवतो आम्ही खातो, त्या माध्यमातून त्याच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर उपाय योजना करता येईल. शेतकरी आत्महत्या करतोय त्याची कारण काय, नापीक जमीन आहे का, जमिनीमध्ये ज्या पद्धतीने त्याला उत्पन्न पाहिजे तो मिळतो किंवा नाही मिळतो, याच्या पाठीमाग हीच पार्श्वभूमी आमची का एक दिवसामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या शेतकरी कुटुंबासोबत त्या शेतकऱ्याच्या गावामध्ये, वाडीमध्ये, वस्ती असेल, तांडा असेल, कुठेही असेल, एक दिवस त्या शेतकरी बांधावर जाऊन त्यांच्या सोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत माहिती घेईल. प्रश्न की सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हटलं पाहिजे सरकारी कार्यालयामध्ये, असं त्यांचं म्हणणं नाही. आता ते जे बोलतात ते त्यांचं म्हणणं आहे, हॅलो हे बी चांगलं आहे, वंदे मातरम बी चांगलं आहे, गुड मॉर्निंग बी चांगलं आहे, रात्री झोपता एवढेच गुड नाईट बी चांगलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.